अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने। पाहूया काही ठळक वृत्त। घातक शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीने आलेल्या सराई दरोडेखोरांच्या टोळीला दरोडा टाकण्याआधीच चांदेर पोलिसांनी घेरबंद केले आहे। सार्वजनिक गणेश उत्सवात पोलीस प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत या 5 दरोडेखोरांनी गणेश विसर्जनाच्या रात्री दरोडा टाकण्याची जय्यत तयारी केली होती, परंतु त्यांची गुप्त माहिती जामदेव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विकास पाटील यांना मिळाली। या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिसांनी नेरी पहूर महामार्गावर सापळा रचत या दरोडेखोरांच्या टोळीला शिताफीने अटक केली आहे। त्यांच्याजवळून गावठी कट्ट्यासह चाफर आणि इतर दरोडा टाकण्याचे साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे। 3 मोटरसायकली आणि सुमारे 1,28,800 रुपयाचा मुद्देमाल सुद्धा या दरोडेखोरांजवळनं जप्त करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे अमोल पाटील मोवाडी आणि ज्ञानेश्वर कुमावत हिंगणे जामनेर तालुक्यातील या 2 दरोडेखोरांचा या टोळीत समावेश आहे, तर उर्वरित 3 दरोडेखोर हे जळगावचे आहेत। यातील 1 दरोडेखोर अल्पवयीन असून त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे, तर 4 दरोडेखोरांना जामनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे। जामनेर पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे धाडशी दरोड्याचा हा गट उघडकीस आला असून जामनेर पोलीस स्टेशनच्या या धाडशी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। गणेशोत्सवामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं, कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये आपलं मोलाचं योगदान पोलिसांना मिळालं, त्याबद्दल आपले धन्यवाद। आणि नुकतंच रात्री गणेशोत्सव इकडे सुरू असताना पहूर, त्यानंतर पाचोरा सिंदूरनी इकडे विसर्जन सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली। आमचे PSI श्री विकास पाटील आणि त्यांच्या टीमला रात्री माहिती मिळाली की 4-5 आरोपी जे आहे ते दरोड्याच्या तयारीनिशी ते नेरीला येत आहेत आणि तिथून त्यांना गुन्हा करण्यासाठी पुढे जायचं आहे। अशा माहितीच्या आधारावर काल PSI श्री विकास पाटील आणि त्यांच्या टीमनी त्या ठिकाणी सापळा रचला। मी आणि PI श्री इंगळे साहेब आम्ही सर्वांनी त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की आपली टीम पूर्ण तयारीनिशी तिथे गेली पाहिजे। त्याबाबत SP साहेब श्री शिंदे साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चाव सर या सर्वांना माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हा सर्व सापळा रचला आणि सक्सेस झाला। त्यामध्ये एकूण 5 आरोपी त्या ठिकाणी अटक केले। त्यांच्याकडनं एक क्रिस्टल, 2 त्यामध्ये जिवंत काढतूस आणि एक शस्त्र आहे धारदार, एक त्रिशूळसारखं, आणि बाकी एकूण मोबाईल त्यामध्ये जवळजवळ 9 मोबाईल, 1 स्क्रूड्रायव्हर आहे, 1 पान आहे, 1 चॉपर आहे आणि कपडे आहेत, त्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे आहेत
आणि त्यानंतर बाकी रुमाल वगैरे कपडे तोंडाला बांधण्यासाठी जे वापरतात त्या प्रकारचे असे मिळून आले. त्यामध्ये एकूण ऐवज जो आहे त्यामध्ये जवळजवळ 1,30,000 ते 23,000 रुपयाचा एकूण 23,800 रुपयाचा मुद्देमाल सर्व टोटल मिळाला. त्यामध्ये एक गाडी मोटरसायकल आहे ती पण चोरीची मिळून आली. त्यापैकी 2 जे गुन्हेगार आहेत ते रेकॉर्डवरचे आहेत. पैकी तो 1 नंबरचा आरोपी अमोल गोकुल पाटील आणि सलमान अहमद खान हे सर्व राहणार. अमोल आहे हिंगणे तालुका जामनेरचा आहे आणि सलमान अहमद खान हा तांबापुरा जळगावचा आहे, सॉरी मोहाडी. ह्या दोन्ही लोकांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि हे आरोपी अटक करून मग रात्री त्यांच्या विरुद्ध आपण 111/18 399/402 रिडोईत 325 आरमॅट आणि सध्या 37(1)(3) असल्यामुळे सोबत 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये आरोपी अटक केले आणि त्यामध्ये ह्या सर्व बाईक आपल्याकडे 3 बाईक वगैरे सर्व त्यांच्याकडच्या जप्त केल्या आणि आरोपी अटक करून त्यामध्ये 28 तारखेपर्यंत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड पुढच्या तपासासाठी त्यांचे कोणी आणखी हे वेपन्स कुठून आणलंय त्यानंतर त्या आणखी गुन्हे करण्याचा काय उद्देश होता त्यानंतर त्यांचे इतर काही कोणी साथीदार आहेत का या अधिक तपासासाठी त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळवलाय. त्यामध्ये आमचे सर्व PSI आणि सर्व स्टाफ आमचा आणि PI या सर्वांचं एक मोठं योगदान आहे. त्यामध्ये आपलं सर्वांचं पण वेळोवेळी सहकार्य लाभलं, आपले सर्वांचे धन्यवाद. आणि आपल्याकडे पण काही माहिती असली तर आपण पण या संदर्भात कळवा असं पण मी आवाहन करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.